नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, याच्या अगोदर सभासद म्हणजे काय हे पाहिलं. सभासद हे काय म्हणजे काय पाहिल्यानंतर आपण सभासदांच्या पात्रता आणि सभासदांच्या अधिकार पाहिले. आता आपण सभासदांच्या जबाबदाऱ्या पाहणार आहोत. सभासदांच्या जबाबदारीमध्ये पहिली जबाबदारी आहे नियमांचं पालन करणं. सहकारी संस्था कायदा, नियम व पोटनियमांचे पालन करण्याची जबाबदारी सहकारी संस्थांची असते. म्हणजेच सहकारी संस्था जी आहे या सहकारी संस्थेला जे सहकारी संस्थेचे नियम आहेत, पोटनियम आहेत, सहकारी संस्था कायदा म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 सहकारी संस्थेचे काही नियम आहेत आणि सहकारी संस्था सुरू करत असताना त्याचे काही पोटनियम आहेत. मग सभासद म्हणून जेव्हा तुम्ही सहकारी संस्थेचे सभासद होता त्यावेळेला तुम्हाला सहकारी संस्था कायदा 1960 सहकारी संस्थेचे नियम आहेत व पोटनियम आहेत त्याचे पालन करण्याची जबाबदारी सभासदांची असते. म्हणजे सभासदांच्या जबाबदारीमध्ये पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे नियमांचं पालन करणं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 जे नियम आणि पोटनियम आहेत त्या सर्व नियमांचं पालन करणं ही सभासदांची जबाबदारी आहे. दुसरं आहे देणी देणं. सभासदाने राजीनामा दिला अगर संस्थेने सभासदाची हकलपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेचं जबाबदार आहे. सहकारी संस्थेकडनं जर सभासदांनी कर्ज घेतलं असेल, सभासदांच्या अंगावर जर सहकारी संस्थेचं कर्ज असेल आणि अशा वेळेला सभासदांनी सहकारी संस्थेचा राजीनामा दिला किंवा काही कारणास्तव सहकारी संस्थेने सभासदांची हकलपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासद रद्द झाल्याच्या तारखेपर्यंत सहकारी संस्थेची जी देणी आहे ती देणी फेडण्यासाठी सहकारी संस्थेचा सभासद म्हणून सभासदाची जबाबदारी असतो. तो सहकारी संस्थेचे राजीनामा दिला अगर हकलपट्टी केल्यापासूनच्या दिनांकापर्यंतची सर्व देणी फेडण्यास तो जबाबदार आहे. म्हणजे दुसरी जबाबदारी आहे ती म्हणजे सहकारी संस्थेची देणी देणं. तिसरी जबाबदारी आहे ती म्हणजे भाग धारण करणं. सहकारी संस्थेचा सभासद म्हणून घेत असताना सहकारी संस्थेचे भाग खरेदी करणं हे सभासदाला करावं लागतं. परंतु त्यासाठी नियम आहे की प्रत्येक सभासदाला 1/5 जास्त भाग खरेदी करता येत नाही किंवा धारण करता येत नाही. परंतु ही अट जी आहे ही अट राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना बंधनकारक नसते. ते यास अपवाद आहेत. म्हणजे सहकारी संस्थेच्या एकूण भांडवल भाग भांडवलाच्या 1/5 जास्त भाग भांडवल सभासदाला धारण करता येत नाही. ही पण जबाबदारी आहे की 1/5 जास्त भाग धारण करायचे नाहीत. ते भाग फक्त राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना धारण करणं बंधनकारक असतं. यांना अपवाद आहे, ते याच्यापेक्षा जास्त भाग खरेदी करू शकतात. परंतु प्रत्येक सभासदाला सहकारी संस्था कायदा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 1/5 जास्त भाग धारण करता येणार नाही. पुढचं आहे चौथं देयता. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदाची जबाबदारी त्यांनी धारण केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकी असते. म्हणजे त्याची देयता जर सहकारी प्रत्येक सहकारी संस्था ही प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे खाजगी प्रायव्हेट लिमिटेड नसते, ती कोऑपरेटिव्ह लिमिटेड फक्त लिमिटेड असते. प्रायव्हेट लिमिटेड जर काही असेल तर त्याच्यामध्ये देयता ही अमर्यादित असते. परंतु जर सहकारी संस्थेच्या जबाबदारीची देयता जर सहकारी संस्था ही मर्यादित जबाबदारीची असेल म्हणजे लिमिटेड असं जर सहकारी संस्था कोऑपरेटिव्ह लिमिटेड असेल तर प्रत्येक सभासदाची जबाबदारी त्यांनी धारण केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच असते. त्याची जबाबदारी ही म्हणजे सहकारी संस्थेला जर तोटा झाला, सहकारी संस्था जर बंद पडली तर त्याची देयता ही त्यांनी धारण केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकी असते. म्हणजे मर्यादित देयता असते, अमर्यादित देयता नसते. कुठल्याही परिस्थितीत त्याच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचू शकत नाही. म्हणजे सभासदाची देयता ही मर्यादित असते त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकी. त्यानंतर पुढचं आहे पाचवं वारस नोंद. सभासदाने आपले वारस नोंदवले पाहिजेत. सभासदाचा मृत्यू अगर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंद आवश्यक असते. सभासद कोणत्याही व्यक्तीला वारस नोंदवू शकतो, तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये बदलसुद्धा करू शकतो. पाचवी जबाबदारी आहे सभासदाची ती म्हणजे वारस नोंद करणं. ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये पण पाहिलं होतं, मग आपण सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार जे आहेत त्याच्यामध्ये पण पाहिलं होतं की वारस नोंद करणं
तसंच प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये सभासद ज्या वेळेला सभासद होतो त्यावेळेला तो भाग धारण करतो आणि भाग धारणेपोटी सहकारी संस्थेला पैसे भरतो. ज्या वेळेला त्यावेळेला त्यांनी भाग धारण केल्यानंतर त्याच्या पश्चात त्याचा वारस कोण आहे यासाठी त्याला वारस नोंद करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या भागाची रक्कम कोणाला द्यायची किंवा त्याचे भाग मालकी हक्क हस्तांतर करण्याची जबाबदारी सभासदाची आहे. सभासद कोणत्याही व्यक्तीला वारस नोंद करू शकतो आणि त्याला जर गरज वाटली तर त्या वारस नोंदाची तो नावामध्ये बदलसुद्धा करू शकतो. ही जबाबदारी सभासदाची आहे. म्हणजे वारस नोंद करणे आणि गरज भासली तर वारसाच्या नावामध्ये बदल देखील करणे ही जबाबदारी सभासदांची आहे. पुढचं आहे कर्ज वापर व परतफेड. जे सभासद सहकारी संस्थेकडनं कर्ज घेतात त्या सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतलं आहे त्याच कारणासाठी त्याचा वापर केला पाहिजे. संस्थेकडनं घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे. सहकारी संस्थेतून ज्या वेळेला कर्ज दिलं जातं त्यावेळेला पीक तारण कर्ज, शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्ज किंवा खते, बी बियाणे, जंतुनाशक, शेतीमध्ये उभे पीक घेण्यासाठी कर्ज, अशा अनेक कारणासाठी शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. परंतु शेतकरी बऱ्याचदा काय करतात, अशा कारणासाठी कर्ज घेतात आणि ते कर्ज वेगळ्या कारणासाठी वापरतात. म्हणजे शेतामध्ये सुधारणा करण्यासाठी कर्ज घेऊन इकडं मुलीची लग्न करतात. असं न करता त्यांनी काय केलं पाहिजे, सहकारी संस्थेकडनं कर्ज घेतात ज्या कारणासाठी त्यांनी कर्ज घेतलेलं आहे याच कारणासाठी त्या कर्जाचा वापर केला पाहिजे. म्हणजे त्यांनी शेतीमध्ये पीक घेण्यासाठी कर्ज घेतलं असेल किंवा शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर त्यांनी शेतीची सुधारणाच केली पाहिजे आणि नियमितपणे कर्जाचे हप्ते फेडले पाहिजे, कर्जाची परतफेड केली पाहिजे. त्यानंतर सातवं आहे चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदांची असते. म्हणजे ज्या वेळेला निबंधक सहकारी संस्थेची चौकशी करतात त्यावेळेला निबंधक चौकशीसाठी आल्यानंतर त्या निबंधकांनी ज्या गोष्टीची चौकशी केलेली आहे, म्हणजे निबंधकांनी जर आवश्यक माहिती विचारली तर चौकशीच्या वेळी ती माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदांची असते. त्यानंतर आठवा आहे सभांना उपस्थित राहणं. सहकारी संस्था वेळोवेळी वेगवेगळ्या सभा बोलवत असतात आणि सभा बोलवून गरज लागल्यास मतदान करत असतात. मग अशा वेळेला ज्या वेळेला सहकारी संस्थेमध्ये सभा होतील, उदाहरणार्थ विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा दरवर्षी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, संस्थेने वेळोवेळी बोलवलेल्या सभांना उपस्थित राहणे व गरज भासल्यास त्या सभेमध्ये मतदान करण्याची जबाबदारी देखील सभासदांची असते. म्हणजे सभेमध्ये एखाद्या गोष्टीवर चर्चा करायची असेल किंवा काही संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर वेळोवेळी ज्यावेळेस सहकारी संस्थेमध्ये सभा बोलवल्या जातील त्या सभेला उपस्थित राहणे व गरज भासल्यानंतर त्याच्यामध्ये मतदान करण्याची गरज भासल्यानंतर मतदान करण्याची जबाबदारी सभासदांची आहे. त्यानंतर नववा आहे उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत खरेदी विक्री. आता उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फतच विकल्या पाहिजे. उदाहरणार्थ दूध किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी आपले उत्पादन संस्थेमार्फतच विकले पाहिजे. उत्पादक सहकारी संस्था ह्या फक्त सभासदांसाठी स्थापन केलेल्या असतात. उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना जो आहे तो सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक सभासदांसाठी उभारलेला असतो किंवा दुग्ध सहकारी संस्था दूध दुभत्या गाई म्हशीसाठी उभारलेल्या असतात. मग अशा वेळेला ज्या वेळेला सहकारी संस्थेचा तो उत्पादक सहकारी संस्थेचा सभासद असतो त्यावेळेला त्याने उत्पादक सहकारी संस्थेमार्फतच विकल्या पाहिजे. उदाहरणार्थ तो ऊस उत्पादक सभासद असेल तर त्याचा ऊस त्याने त्या सहकारी संस्थेलाच विकला पाहिजे. दुग्ध सहकारी संस्थेचा जो तो सभासद असेल तर त्याने आपलं दूध त्या दुग्ध सहकारी संस्थेलाच विकलं पाहिजे, इतरत्र त्यांनी विकता कामा नये ही त्याची जबाबदारी आहे. म्हणजे त्यांनी जे उत्पादन केलेलं असेल ते उत्पादन त्या उत्पादक सहकारी संस्थेमार्फतच विकलं पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे, इतर कोणालाही विकू नये. दहावी जबाबदारी आहे नुकसान भरपाई. सभासदाच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर अशा नुकसानाची भरपाई संबंधित सभासदाने केली पाहिजे. म्हणजेच सभासदांच्या चुकीमुळं, गैरवर्तनामुळं किंवा सभासदांच्या काही कारणास्तव त्याच्याकडनं काही नुकसान झालं
तर त्या नुकसानीची जबाबदारी सभासदांनी केली पाहिजे. म्हणजे जर सहकारी संस्थेला सभासदांच्या मार्फत नुकसान झालं तर त्या पूर्ण नुकसानीची भरपाई सभासदांनी दिली पाहिजे, ही त्याची जबाबदारी आहे. 11वा आहे संस्थेचे हित जोपासणे. सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचे हित जोपासणे व संस्थेच्या कामात मदत करणे यासाठी देखील जबाबदार आहे. सहकारी संस्थेत सभासद या नात्याने सहकारी संस्थेचे हित जोपासणे ही देखील जबाबदारी सभासदांची आहे. तसेच सहकारी संस्थेच्या कामात मदत करणे यासाठी देखील तो जबाबदार आहे. म्हणजेच सहकारी संस्थेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी विचार केला पाहिजे, कारण सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो, त्यामुळे हिताच्या दृष्टीने त्यांनी विचार केला पाहिजे, संस्थेचं हित जोपासलं पाहिजे आणि संस्थेच्या कामात मदत करणे यासाठी देखील तो जबाबदार आहे. आता ह्या झाल्या सहकारी संस्थेच्या संस्थेच्या सभासदाच्या जबाबदाऱ्या. त्यानंतर पुढील भाग आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे सभासदत्व रद्द होणे किंवा संपुष्टात येण्याची कारणे. सभासदत्व रद्द कधी होतं किंवा सभासदाचं संपुष्टात येतं म्हणजे सभासदाचं सभासदत्व संपुष्टात येतं म्हणजे सहकारी संस्थेत तो सभासद राहत नाही, त्याची कारणं कुठली आहेत. पहिलं आहे सभासदाचा मृत्यू. जर एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला तर सहकारी संस्थेचं सभासदत्व रद्द होतं. मये सभासदाचे सर्व भाग त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे हस्तांतरित केले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर व्यक्ती हयातीत नसेल, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला कुठल्याही कारणास्तव, सभासदाचा मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब त्या सभासदाचे सभासदत्व त्या सहकारी संस्थेतून रद्द होतं. आणि आपण अधिकार आणि जबाबदाऱ्यामध्ये जसं पाहिलं होतं की प्रत्येक सभासदाने आपला वारस नोंदवला पाहिजे. मग ज्या त्या सभासदाने जो वारस नोंदवलेला आहे त्या मयत सभासदाचे सर्व भाग त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे हस्तांतरित केले जातात. म्हणजे सभासदत्व रद्द होणे किंवा संपुष्टात येण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे सभासदाचा मृत्यू. जर सभासदाचा मृत्यू झाला तर त्याचे सभासदत्व संपुष्टात येते किंवा रद्द होते आणि त्याचे भाग त्याच्या वारसाच्या नावे हस्तांतरित केले जातात. दुसरं कारण आहे सभासदत्वाचा राजीनामा. एखाद्या सभासदाने सभासदाने राजीनामा दिला आणि तो राजीनामा व्यवस्थापन समितीने मंजूर केला तर त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. एखाद्या सभासदाला काही कारणास्तव असं वाटलं की आपल्याला सहकारी संस्थेमध्ये राहायचं नाही, त्यांनी सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा व्यवस्थापन समितीने रितसर मंजूर केला, तर त्यांनी दिलेला राजीनामा व्यवस्थापन समितीने रितसर मंजूर केल्यानंतर त्याचा सभासदत्व संपुष्टात येतं किंवा सभासदत्व रद्द होतं. म्हणजेच काय की सभासदाने स्वइच्छेने जर मला सहकारी संस्था सोडून जायचे म्हणून राजीनामा दिला आणि तो राजीनामा स्वीकारला तर त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यानंतर तिसरा आहे भाग हस्तांतर. एखाद्या सभासदाने आपले भाग किंवा हितसंबंध हस्तांतर सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या सभासदाला केले तर तो सहकारी संस्थेचा सभासद राहत नाही, त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. भाग हस्तांतर आपण उदाहरण पाहिलं होतं, अने आपले भाग बच्या नावावर हस्तांतरित केले तर अचं सभासदत्व संपुष्टात येतं आणि त्याचे भाग बच्या नावावर हस्तांतरित होतात. म्हणजे एखाद्या सभासदाने आपले सर्व भाग दुसऱ्या सभासदाच्या म्हणजे अने आपले भाग बच्या नावावर हस्तांतरित केलं तर अचं सभासदत्व रद्द होतं आणि त्या अच्या सभासदत्वाच्या जागी बचं सभासदत्व येतं, त्यामुळं त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं, त्याचं सभासदत्व राहत नाही. म्हणजे तिसरं कारण आहे सभासदत्व रद्द होण्याचं, ते म्हणजे भाग हस्तांतर. चौथं आहे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. आपण सहकारी संस्थेच्या नियमामध्ये पाहिलं होतं की कोणत्या व्यक्तीला सहकारी संस्थेत सभासद होता येतो. जो व्यक्ती सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहत असेल म्हणजे त्याचं वास्तव्य सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असेल त्याच व्यक्तीला सहकारी संस्थेत सभासदत्व होतं मिळतं. मी उदाहरण सांगितलं होतं बघा, माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे. त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये बारामती तालुक्यातील गावं किंवा आजूबाजूच्या गावातील व्यक्तीला सभासदत्व मिळतं, इंदापूर तालुक्यातील व्यक्तीला सभासदत्व मिळत नाही. मग एखादा व्यक्ती त्या ठिकाणी राहत असेल आणि काही कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त त्याला ते गाव सोडून त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जर जायचं असेल तर तो जर त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर गेला तर आपोआप त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. म्हणजे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य झालं तरी सभासदत्व संपुष्टात येतं. ही सभासदत्वाची एक अट आहे की सहकारी संस्थेत सभासदत्व कोणाला दिलं जातं. जो व्यक्ती सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या वास्तवात राहत असेल
त्याला सभासद दिलं जातं. तो जर त्याच्या बाहेर गेला तर त्याला सभासदत्व दिलं जात नाही, त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. म्हणजे चौथं कार्य आहे, चौथं कारण आहे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. जर सभासदत्व सभासद त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर राहण्यास गेला तर त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. कारण सभासदत्वासाठीची ही अट आहे की ज्या कोणत्या व्यक्तीला सभासद दिलं जातं तर जो कार्यक्षेत्रामध्ये राहतो त्याच व्यक्तीला सभासदत्व दिलं जातं. त्यानंतर पाचवं आहे संस्थेचे विसर्जन. सहकारी संस्था बंद पडल्यास तिची नोंदणी रद्द होते. सहकारी संस्था, कंपनी व इतरांच्या बाबतीत विसर्जन अथवा दिवाळखोरी झाल्यास साहजिकच त्या संस्थेतील सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. विसर्जन म्हणजे बंद पडणं. एखादी सहकारी संस्था तोट्यात चालली, काही केलं तरी तिला तिचा फायदा होणार नाही आणि ती संस्था बंद पडली तर आपोआपच त्या सहकारी संस्थेतील त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येतं. म्हणजे सहकारी संस्था बंद पडली, तिची नोंदणी रद्द झाली, बाकीतरी संस्था, कंपनी व इतरांच्या बाबतीत विसर्जन अथवा दिवाळखोरी झाल्यास साहजिकच त्या संस्थेतील सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येतं. म्हणजे सहकारी संस्था बंद पडली, तिचं विसर्जन झालं, तिचं दिवाळखोर झाली, तिची नोंदणी रद्द झाली तर आपोआपच त्या सहकारी संस्थेचे सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येतं. त्यानंतर सातवं आहे सभासदाची हकालपट्टी. एखादं आपण पाहिलं होतं की सभासद जबाबदारीमध्ये सहकारी संस्थेचे नियम आणि अटीचं पालन सभासदांनी केलं पाहिजे. एखादा सभासद जर सहकारी संस्थेच्या नियमांचं पालन करत नसेल, संस्थेची फसवणूक, दिवाळखोरी, संस्थेच्या प्रतिष्ठात बाधा आणणारे कृत्य अशा वर्तनाने सहकारी संस्थेच्या हितसंबंधात व नावलौकिकास बाधा येत असेल तर अशा सभासदाला आपली हकलपट्टी का करू नये अशा असायची सूचना दिली जाते. म्हणजे आपण पाहिलं होतं की आपण अधिकार आणि जबाबदारीमध्ये पाहिलं होतं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 जे नियम आणि पोटकलम आहे त्याचं पालन सभासदांनी करणं गरजेचं आहे. एखादा सभासद जर अशा संस्थेच्या नियमांचं पालन करत नसेल, संस्थेची फसवणूक करत असेल, दिवाळखोरी म्हणजे संस्थेची फसवणूक करत असेल, संस्थेच्या प्रतिष्ठेस बाधा आणत असेल, एकंदरीतच संस्थेला तोट्यात आणण्यासाठी तो कारणीभूत असेल आणि अशा कृत्याने जर सहकारी संस्थेच्या हितसंबंधाला व नावलौकिकाला बाधा निर्माण होत असेल तर अशा सभासदाला आपली हकलपट्टी का करू नये अशा आशयाची सूचना दिली जाते. म्हणजे सहकारी संस्थेच्या हितसंबंधाला एखाद्या सभासदाने जर बाधा आणली आणि ती बाधा त्या सभासदामुळे सहकारी संस्थेला जर तोटा झाला तर त्या सभासदाची हकलपट्टी केली जाते आणि त्याची हकलपट्टी केल्यानंतर आपोआप त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. पुढचं आहे नादारी. नादारी जाहीर झाल्याने अथवा कायदेशीर तरतुदीने सभासद राहण्यास पात्र न ठरल्यास सभासद रद्द होते. नादारी म्हणजे एखादा सभासद नादार झाला म्हणजे त्याची दिवाळखोरी झाली, तो त्याचं दिवाळखोरी म्हणजे तो त्याचं सगळ्या असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडच्या त्या सगळ्या संपुष्टात आल्या, त्याची दिवाळखोरी झाली तर अशा वेळेस कायद्यातील तरतुदीनुसार सभासदत्व राहत नाही, तो सभासद राहण्यास पात्र ठरत नाही, त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. आणि आठवं आहे अक्रियाशील सभासद. आपण क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासद आपण सभासदाच्या प्रकारामध्ये पाहिलं होतं. एखाद्या संस्थेने एखाद्या सभासदाचे वर्गीकरण अक्रियाशील सदस्य म्हणून केले असल्यास असे वर्गीकरण झाल्यापासून पुढील 5 क्रियाशील सदस्यासाठीचे निकष पूर्ण न केल्यास त्याचे सभासदत्व संस्था रद्द करू शकते, मात्र तो निबंधकाकडे दाद मागू शकतो. आपण क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासद असे प्रकार पाहिले असताना आपण पाहिलं होतं जो सहकारी संस्थेच्या कारभारात दैनंदिन कारभारात सक्रिय भाग घेतो त्याला क्रियाशील सभासद म्हणतात. जो सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारात किंवा पुढील 5 कालावधीमध्ये एकदाही सभेला हजर राहिला नाही किंवा दैनंदिन कारभारात भाग घेतला नाही तर त्याला अक्रियाशील सभासद असं म्हणतात. मग ज्या वेळेला 5 सहकारी संस्थेच्या सभा होतात त्यावेळेला क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासदाचं वर्गीकरण केलं जातं. ज्या सभासदाचं अक्रियाशील सभासद म्हणून वर्गीकरण केलेलं असेल त्याचं सभासदत्व रद्द केलं जातं, परंतु पुढील 5 कालावधीमध्ये त्याचं सभासदत्व रद्द केलं जातं, परंतु त्याचं सभासदत्व रद्द केलं तर तो मात्र निबंधकाकडे दाद मागू शकतो. अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारात भाग न घेणारा किंवा सभेला उपस्थित न राहणारा संस्थेची सेवेची एकदाही सेवा न घेणाऱ्या सभासदाला
अक्रियाशील सभासद घोषित केलं होतं आणि त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. हे झाली, हे आपण आज आपण पाहिलं सभासदत्व रद्द होण्याची कारणं आणि सभासदाच्या जबाबदाऱ्या. आज आपण इथं थांबतोय. उद्याच्यात असायला आपण पुढील भाग पाहूया. धन्यवाद.